नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर जाकली या चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये विविध स्पर्धा परीक्षेसाठी सामान्य ज्ञान या सदरात भारतातील प्रमुख समाजसुधारक यामध्ये गोपाळ हरिदेशमुख उर्फ लोकहितवादी यांचा कालावधी आहे अठरा फेब्रुवारी अठराशे तेवीस ते नऊ ऑक्टोबर अठराशे एक्क्याण्णव त्यांचं जन्मगाव पुणे अठराशे चव्वेचाळीस ते अठराशे एकोणऐंशी या काळात सरकारी नोकरीत मुन्सपापासून जिल्हा न्यायाधीशापर्यंत अनेक पदे त्यांनी कार्यक्षमतेने भूषवल्याने त्यांना इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस ही पदवी दिली मुंबई विद्यापीठाचे फेलो मुंबई विधिमंडळाचे सदस्यत्व राव बहादूर ही पदवीसुद्धा त्यांना मिळाली शासकीय सेवेत राहूनही त्यांनी समाजकार्येत उत्तम प्रकारे केले बाळशास्त्री जांभेकरांच्या मदतीने भाऊ महाजन यांनी सुरू केलेल्या प्रभाकर वृत्तपत्रातून त्याने शतपत्रे लिहिली बालविवाह विवाह विवाहबंदी जातीभेद मद्यपान कर्मकांड इत्यादीवर बुद्धिप्रामाण्यवादी लेख लिहिले व जनजागृती केली स्वतः लोकहितवादी हे नियतकालिक त्यांनी काढले इंदू प्रकाश मुंबई हितेचू अहमदाबाद ज्ञान प्रकाश पुणे ही वृत्तपत्रे सुरू करण्यात व गुजराती बुद्धिवर्धक सभा अहमदाबाद अनाथाश्रम व सुतिकाग्रह पंढरपूर या संस्था स्थापन करण्यामध्ये त्यांचा फार मोठा सहभाग होता ब्रिटिश राजवट हितकारक मानित होते तरी पण राजकीय पारतंत्र नष्ट करण्याविषयी त्यांनी प्रभावी विचार मांडले विविध विषयावर सुमारे चाळीस ग्रंथ लिहिले त्यांचे प्रमुख ग्रंथ याप्रमाणे आहेत स्वदेशी राज्ये संस्थाने ग्रामरचना व्यवस्था स्थानिक स्वराज्य व्यवस्था लक्ष्मी ज्ञान पानिपतची लढाई हिंदुस्तानचा इतिहास गुजरातचा इतिहास लंकेचा इतिहास गीता तत्वे जातिभेद भिक्षुक यंत्रज्ञान निबंध संग्रह इत्यादी त्यानंतर डॉक्टर भाऊ दाजी लाड यांचा कालावधी अठराशे चोवीस ते अठराशे चौऱ्याहत्तर ग्रॅट मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर अठराशे एक्कावन्नमध्ये धर्मादाय दवाखाना सुरू केला बॉम्बे असोसिएशन स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक असोसिएशन इत्यादी संस्था स्थापन करण्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला भारतीय उद्योगधंद्यास हानिकारक ठरलेल्या लायसन्स बिलास प्रखर विरोध केला अठराशे एकोणसाठमध्ये त्यानंतर विष्णू भिकाजी गोखले ऊर्फ विष्णुबुवा ब्रह्मचारी कालावधी अठराशे पंचवीस ते अठरा फेब्रुवारी अठराशे एकाहत्तर सर्वसंग परित्याग करून कठोर तपश्चर्या केली ख्रिश्चन धर्मातील दोष दाखवून दिले वैदिक धर्माचा प्रसार केला जातीभेद विधवा विवाह अंधश्रद्धा शकून अपशकुन इत्यादी बाबत पुरोगामी विचार मांडले वेदोक्त धर्मप्रकाश व भावार्थ सिंधू हे ग्रंथ लिहिले विष्णूशास्त्री पंडित कालावधी आहे अठराशे सत्तावीस ते अठराशे शहात्तर यांचे जन्मगाव बावधन सातारा जिल्हा मुंबईतील इंदू प्रकाश वृत्तपत्रातून बालविवाह विधवा विवाह केशवपन जरटकुमारी विवाह इत्यादीवर लेख लिहून जनजागृती केली मुंबई विधवा विवाह उत्तेजक मंडळ स्थापल्या अठराशे पासष्टला एका विधवेचा पुनर्विवाह घडवून आणल्याने सनातीन लोकांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला प्रथम पत्नीच्या मृत्यूनंतर स्वतः एका विधवेशी विवाह केला अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये पंडित ईश्वरचंद्र विद्यासागरांच्या विधवा विवाह या ग्रंथाचा मराठी अनुवाद केला तसेच जाती व वर्ण विद्यासागरांच्या विधवा विवाह या ग्रंथाचा मराठी अनुवाद केला तसेच जाती व वर्ण तुकारामबुवांच्या अभंगाची गाता भाग एक आणि भाग दोन नाना फड नाना फडणवीसांचे संक्षिप्त बकर इंग्रजी व मराठी शब्दकोश वेदातील सूर्या सावित्रीचा सा विवाह हिंदुस्तानचा इतिहास पद्ममाला इत्यादी ग्रंथ लिहिले गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका अठराशे अठ्ठावीस ते एकोणीसशे वीस हा त्यांचा कालावधी आहे जन्मगाव सातारा पुण्यात वकिलीचा सा व्यवसाय केला सार्वजनिक सभेच्या स्थापनेत पुढाकार घेतला लॉर्ड लिंटनच्या अठराशे अष्ट्याहत्तरच्या मुद्रण स्वातंत्र्यावर निर्बंध घालणाऱ्या कायद्यास त्यांनी विरोध केला स्वदेशीचा प्रचार केला देशी उद्योगांना उत्तेजन देण्यासाठी देशी व्यापार उत्तेजक मंडळ स्थापन केले वासुदेव बळवंत फडक्यांची वकीलपत्र घेऊन त्यांनी त्यांची बाजू मांडली महात्मा ज्योतिराव फुले महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले कालावधी अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद जन्मगाव धनकवडे पुणे मूळ गाव कटगुन सातारा मूळ आडनाव गोरे सावित्रीबाईशी विवाह अठराशे चाळीस साली कला अमेरिकन विचारवंत थॉमस पेन यांच्या मानवाचे हक्क या ग्रंथाने व ख्रिश्चन मिशनरी यांच्या प्रभावाने मानवतावादी बनले स्त्री क्षुद्रांच्या उन्नतीसाठी शिक्षण प्रसारावर भर दिला पुण्यात बुधवार पेठेत भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये अस्पृश्यासाठी पुण्यात वेताळ तालीम येथे शाळा काढली अठराशे बावन्न साली महारमांग लोकास विद्या शिकवणारी मंडळी ही संस्था काढली आ एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये रात्रशाळाही काढली एकोणीसशे पंचावन्नमध्ये विधवा पुनर्विवाह घडवून आणला अठराशे साठमध्ये बालहत्या प्रतिबंधक ग्रह सुरू केले अठराशे त्रेसष्टमध्ये मध्ये दुसरा विधवा पुनर्विवाह घडवून आणला अठराशे चौसष्टमध्ये मध्ये अस्पृश्यासाठी घरचा पाण्याचा हौद खुला केला अठराशे अडुसष्टमध्ये मध्ये सत्य प्रस्थापनेसाठी व पुरोहित ब्राह्मणांच्या गुलामगिरीतून बहुजन समाजाची सुटका करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली अठ्ठावीस सप्टेंबर अठराशे शहात्तर अठराशे त्र्याहत्तर अठ्ठावीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर साली नारायण मेघाजी लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली मिल हँड असोसिएशन ही पहिली गिरणी कामगार संघटना काढली बारा जुलै अठराशे ऐंशी साली पुणे पालिकेचे सदस्य झाले अठराशे सत्याहत्तर ते अठराशे ब्याऐंशीमध्ये मध्ये टिळक आगरकरांना बर्वे प्रकरणात जामीन राहिले अठराशे ब्याऐंशी साली टिळक आगरकरांना बर्वे प्रकरणात जामीन झाले ते अठराशे ब्याऐंशी मध्ये हंटर कमिशन पुढे साक्ष दिले अठराशे ऑक्टोबर अठरा ऑक्टोबर अठराशे ब्याऐंशी मध्ये आणि मुंबई माहीम कोळीवाडा येथे नागरी सत्कार आणि महात्मा ही पदवी जनतेने त्यांना दिली अकरा मे अठराशे अठ्ठ्याऐंशी साली विधवा केशवपन विरोधी नव्यांचा संप घडवून आणला अठराशे एकोणनव्वद मध्ये बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांनी फुलेना बुकरटी वॉशिंग्टन असे म्हटले फुले संत कबीरास गुरुमानित काशीबाई या ब्राह्मण विधवेचा पुत्र यशवंतला दत्तक घेतल्या अठराशे एक्क्याण्णव मध्ये त्यांची ग्रंथसंपदा तृतीय तृतीयरत्न नाटक अठराशे पंचावन्न शिवाजी महाराजांचा पोवाडा ब्राह्मणांचे कसब अठराशे अडुसष्ट शेतकऱ्यांचा आसूड जुलै अठराशे त्र्याऐंशी सत्सरी क्रमांक एक व दोन इशारा पुस्तिका अठराशे पंच्याऐंशीमध्ये सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ प्रकाशित अठराशे एक्क्याण्णव साली केला त्यानंतर सावित्रीबाई फुले कालावधी तीन जानेवारी अठराशे एकतीस ते अठराशे सत्त्याण्णव जन्मगाव नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा नवव्या वर्षी ज्योतिबाशी विवाह केला अठराशे चाळीसमध्ये पतीकडून शिक्षण घेऊन मुलींच्या शाळेत शिक्षिका बनल्या पतीच्या सर्व कार्यात खांद्याला खांदा लावून सहभाग घेतला दुष्काळात गरीबांसाठी अन्नछत्र उडून त्यांची व्यवस्था सावित्रीबाई स्वतः पाहत होत्या पतींच्या निधनानंतर सात वर्ष सत्यशोधक समाजाचे कार्य चालवले अठराशे सत्त्याण्णवच्या चा चा प्लेगाच्या साथीत दत्तक पुत्र डॉक्टर यशवंतच्या दवाखान्यात रोग्यावर उपचार केले त्यातच संसर्ग होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या ग्रंथसंपदा काव्य फुले सुबोध रत्नाकर काव्यसंग्रह ज्योतिबांची भाषणे संपादित त्यानंतर बाबा पद्मनजी कालावधी आहे अठराशे एकतीस ते एकोणीसशे सहा जन्मगाव बेळगाव कर्नाटक परम सहसभेचे सदस्य अनिष्ट प्रथांना विरोध केला समतेचा पुरस्कार केला विधवा विवाहाचा पुरस्कार केला ख्रिश्चन धर्म स्वीकारला अठराशे चौपन्नमध्ये यमुना पर्यटन ही मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी लिहिली अठराशे सत्तावन्न साली अरुणोदय हे आत्मचरित्र लिहिलं अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये इंग्रजी मराठी व संस्कृत मराठी हे शब्दकोश तयार केले त्यानंतर डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भंडारकर कालावधी पाच जुलै अठराशे सदतीस ते चोवीस ऑक्टोबर चोवीस ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस जन्मगाव मालवण जिल्हा सिंधुदुर्ग संसद के भांडारकर हे संस्कृतचे गाडे पंडित होते प्रथम एल्फिस्टन कॉलेजमध्ये मुंबई नंतर डेक्कन कॉलेज पुणे येथे संस्कृतचे प्राध्यापक म्हणून काम केले सभेचे सदस्य होते पुढे अठराशे एकोणसत्तरमध्ये प्रार्थना समाजाचे सदस्य बनले आणि प्रमुख नेते झाले स्त्री शिक्षण विधवा विवाह प्रौढ विवाह अस्पृश्यता निर्मूलन इत्यादी सुधारणांचा पुरस्कार प्राचीन संस्कृत साहित्यातील दाखले देऊन केला स्वतःच्या कुटुंबातील स्त्रियांना उच्च शिक्षण दिले स्वतःचा विधवा कन्येचा पुनर्विवाह करून दाखवला आणि एकोणीसशे बारामध्ये झालेल्या स्पृश्यांच्या परिषदेचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले त्यानंतर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे कालावधी अठरा जानेवारी अठराशे बेचाळीस ते सात नोव्हेंबर एकोणीसशे एक जन्मगाव निफाड जिल्हा नाशिक एल्फिस्टन कॉलेज व मुंबई विद्यापीठात प्राध्यापकी केल्यानंतर शासकीय सेवेत न्यायाधीश म्हणून रुजू झाले तरीही समाज सुधारण्याचे कार्य त्यांनी चालूच ठेवले इंद्रप्रकाश वृत्तपत्राच्या इंग्रजी विभागाचे संपादक झाले अठराशे एकोणीसशे एकोणीसशे बासष्टला इंद्रप्रकाश वृत्तपत्राच्या इंग्रजी विभागाचे संपादन केले त्यानंतर विधवा विवाह उत्तेजक मंडळाचे सदस्य झाले अठराशे सदुसष्ट मध्ये प्रार्थना समाजाचे सदस्य झाले अठराशे एकोणसत्तर मध्ये त्याचे प्रमुख नेते बनले पुण्यात वसंत व्याख्यान मला सुरू केल्या एकोणीसशे पंचाहत्तर साली सार्वजनिक सभेच्या कार्यास पुन्हा पहा समाज सुधारकाचे कार्य शासकीय सेवेत न्यायाधीश म्हणून काम करत असताना सुद्धा चालू ठेवले इंद्रप्रकाश वृत्तपत्राच्या इंग्रजी विभागाचे संपादन झाले एकोणीसशे बासष्ट ऐवजी अठराशे बासष्ट विधवा विवाह उत्तेजक मंडळाचे सदस्य बनले अठराशे सदुसष्ट प्रार्थना समाजाचे सदस्य झाले अठराशे एकोणसत्तर आणि त्याचे ते प्रमुख नेते बनले पुण्यात वसंत व्याख्यान मला सुरू केली एकोणीसशे पंच्याहत्तर नाही अठराशे पंच्याहत्तर साली सार्वजनिक सभेच्या कार्यास सनद सीर स्वरूप दिले आणि अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये राष्ट्रीय सभा स्थापन करणाऱ्या बहात्तरपैकी पैकी ते एक सदस्य एक सदस्य बनले मुंबई कायदे मंडळावर नेमणूक झाली अठराशे पंच्याऐंशी साली सामाजिक परिषदेची स्थापना करून अठराशे सत्त्याऐंशी मध्ये तिचे चौदावे सेक्रेटरी राहिले औद्योगिक परिषदेचा उपक्रम सुरू केला अठराशे नव्वद साली मराठी ग्रंथोत्तेजक मंडळ स्थापन करून अनेक ग्रंथ प्रसिद्ध केले प्रार्थना समाजाच्या तत्वांचा तत्वांच्या प्रसारासाठी एकेश्वरनिष्ठांची कैफियत आणि मराठ्यांच्या इतिहासाविषयी असलेल्या आरोपांचे खंडन करण्यासाठी मराठी सत्तेचा उदय अठराशे ब्याण्णव साली हा ग्रंथ त्यांनी लिहिला तसेच एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स एकोणीसशे एक मध्ये या ग्रंथातून भारतीय अर्थशास्त्र मांडलं म्हणून त्यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते रानडे नेमस्त व सनदशीर मार्गाचे पुरस्कार होते ब्रिटिश राज्य हे ईश्वरी योजना मानेत सामाजिक सुधारणा या राजकीय सत्तेच्या आधारे हळवारपणे समाजाच्या सर्वच क्षेत्रात एकाच वेळी घडवून आणण्यास त्यांनी प्रारंभ केला आणि प्रारंभ केला पाहिजे असा सिद्धांत मांडून त्यांनी एकोणीव्या एकोणीसाव्या शतकातील सुधारणा चळवळीस तात्विक अधिष्ठान दिले अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण आपल्या विद्यार्थी मित्रासाठी जरूर पाठवा आणि भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षा ज्या होणार आहेत त्या स्पर्धा परीक्षासाठी आत्तापासूनच जय्यत तयारी करण्यासाठी अशा प्रकारचे व्हिडिओ आपण अभ्यासावेत आणि स्पर्धा परीक्षामध्ये घवघवीत यश मिळवावे अशी अपेक्षा धन्यवाद